पहले पास मी राजेंद्र कुलकर्णी हत्तूर गावचा नागरिक आहे। माझी पत्नी हत्तूर ग्राम पंचायत ची सरपंच म्हणून काम करते। काही ती महिला असल्यामुळे काही काम मी म्हणजे स्वतः जाऊन पाहतोय। तर आज मी शिवस्वराज्य दिनानिमित्त उद्याची तयारी करण्यासाठी मी ग्रामसेवक आणि आमचे काही पदाधिकारी ग्रामपंचायतीमध्ये नियोजनासाठी मी बसलो होतो। तर त्या ठिकाणी गावगुंड प्रवृत्तीचा सोमनाथ वाघमोडे हा आम आदमी पक्षाचा सहारा घेऊन सारखं 4 दिवसाला एकदा गावातले जे विकास कामं चालतात त्या विकास कामाला विरोध करणं, प्रत्येक गोष्टीची माहिती अधिकाऱ्यात अर्ज देणं आणि तक्रार असा जवळपास 15 ते 20 अर्ज त्या माणसाने हे केलेत। आणि आज आम्ही सांगितलं उद्याचं नियोजन चालू आहे, तुझं जे काय असेल ते विषय आपण नंतर पाहूया, पण तुझं काय संबंध आहे, तुझी बायको सरपंच आहे, तुझ्या बायकोला अक्कल नाही आणि तू मला कोण हे सांगणार तू, असं म्हणून इकडं तिकडं न पाहता उठून मारायला सुरुवात केली। तर मला गंभीर असे म्हणजे त्या ठिकाणी त्याने मारहाण केलेलं आहे। तर आता माझी एकच विनंती आहे की हा गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे, ह्याच्यापासून आम्हाला खूप त्रास होतो, जनतेचे कामं करायला खूप त्रास होतो आहे। तर ह्या माणसाचं तडीपार ह्या माणसाला करण्यात यावं, मी अशी या ठिकाणी विनंती पोलीस खात्याला करतो आहे। तर त्याच्या नावाने आता विजापूर नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि मला खूप त्रास होत असल्यामुळं मी या ठिकाणी स्विलमध्ये उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा एकदा माझी विनंती आहे की ह्या माणसावर कारवाई करावी आणि आम्हाला मुक्तपणे ग्रामपंचायतीचा कारभार करण्यासाठी किंवा जनतेचं कामं करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मोकळी देण्यात यावी अशी या ठिकाणी प्रशासनाला मी विनंती करतो। अभी ये बोलो की ये आदमी जो है हमेशा ऐसा गुंडगिरी करता है, गाँव को तकलीफ देता है क्या हमेशा? नाम क्या है उसका? सारख तो नाव सोमनाथ वाघमोडे हा सारख आम्हाला त्रास देतोय, गुंडगिरी करतोय आणि ग्रामसेवकाला सारखं सारखं येऊन दम देतोय। मी सांगतो तसंच करायचं, कोण शहाणपणा केलं तर मला कोण शहाणपणा त्यांना बघतोय, असं सारखा सारखा करतोय, प्रत्येक गोष्टी तो अडथळा आम्हाला आणतोय। गावकऱ्यांना त्रास आहे का त्याचा? त्याचा गावकऱ्यांना प्रत्येक गावकऱ्यांना त्याचा त्रास आहे, पण त्याचा ते भीतीपोटी कोण समोर येऊन त्याला बोलत नाही। मग आता तुम्हाला त्यासोबत काय काय केलं त्याने? आता मारहाण कसं आता लाथा बोक्याने मला त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली आणि मी आता हे दुसरं शर्ट घालून आलो आहे, माझं पूर्ण शर्ट फाटलेलं आहे, मी अगदी बनेन वरतो अशी अवस्था झालेली। म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे आमचं आता इमेज वगैरे ग्रामपंचायतीची इमेज असते ती इमेज पूर्णपणे ढासळली गेलीत ह्या गोष्टीमुळं। आता विजापूर नगर पोलीस त्यांच्यावर गुन्हा कंप्लेंट घेतली का तुमची? हो हो, गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी। तुम्हाला मेडिकलला पाठवले का इकडे? या स्पीलमध्ये आम्हाला या ठिकाणी मेडिकलला पाठवलं आहे, आता या ठिकाणी एक्सरे वगैरे काढणार आहेत। खूप म्हणजे खूपच मला त्रास होतोय। सोबत कोण कोण होते तेव्हा गावकरी? आता बोलणार बोला। आता माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक गणेशसाहेब शेख आहेत आणि शिवानंद पाटील आहेत, ज्योतिप्पा शिनिवडर आहेत। माझं नाव ज्योतिप्पा ओगेप्पा शिनिवडिया, तालुक दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। सोमनाथ वाघमोडे हा त्यांचा भावाचा ढोका त्यांनी फुटलेला आहे, फोडलेला आहे, एवढा त्रू भावाचा डोकं पडतो हा माणूस, चक्का भावाचा, म्हणजे यांचं किती त्रीव माणूस असेल। आणि गावात दोन समाजामध्ये भांडण लावून चिडा निर्माण करतो, ते देवाचं उगव ते काहीतरी काढून ते धनगर जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतो तो माणूस। आणि दुसरी गोष्ट, केव्हाही कुठलाही माणसाला उद्धट बोलायचं आणि गावकऱ्यांना त्रास द्यायचं आणि ग्रामपंचायतीचं नुकसान करायचं ते असला प्रवृत्तीचा माणूस आहे। आणि विचार करा, आणि ग्रामसेवकाला उद्धट बोलतो आणि गावचा एक लोकप्रतिनिधी सरपंचाला उद्धट बोलतो आणि त्यांच्यावर हात उचलतो, म्हणजे याचा अर्थ गावच्या वरचा झाला आणि गावात गुंडगिरीपेक्षा जास्त तो झाला, त्यांना हद्दपार तडीपार झाला पाहिजे। हे आम्हाला हे प्रशासनाला किंवा भोजदार साहेबांना विनंती आहे, हा सरपंचला हात उचला याचा अर्थ काय? तो गावात गुंडगिरी आणि तडीपार त्यांचा झाला पाहिजे, एवढं विनंती आहे।